कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच स्तरावर ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. सरकारच्या ढिसाळपणामुळे देशात 35% कोरोनाचे रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडले आहेत. कोरोनाला रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. कोरोनाच्या संकटात शेतकरी, व्यापारी, नोकरदार यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे अशा अपयशी सरकारकडे अजून कारभार राहिला तर महाराष्ट्र 100 वर्षे मागे गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ठाकरे सरकार बरखास्त करण्याची मागणी केंद्राकडे करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. आज महाराष्ट्रामध्ये कोरोनाची परिस्थिती देशाच्या एकूण कोरोनाच्या संख्येच्या जवळपास 35% कोरोना महाराष्ट्रामध्ये आहे. कोरोना ज्या दिवशीपासून आलेला आहे त्या दिवशीपासून सरकारी नियोजन अत्यंत ढिसाळ नियोजन झालेलं आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यावर गडगडलेले, सर्व पातळ्यावर फेल झालेले आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार सरकारला देता आलेले नाहीत. पोलिसांनी बाकी इतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये आज दिरंगाई झालेली आहे. आणि कर्मचारी असतील, शेतकरी असतील, शेतकऱ्यांना सरकार सत्तेवर यायच्या आधी यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा माफ करू, त्याचबरोबर हेक्टरी 25,000 रुपये देऊ. आज 25 रुपयेसुद्धा या सरकारने हेक्टरी दिलेले नाही आहेत. आणि कोरोनाच्या संकटामध्ये शेतकरी, व्यापारी, सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक असो किंवा नोकरदार वर्ग असो, आज पूर्णपणे त्यांचं नुकसान झालेलं आहे. कुटुंबाची व्यवस्था चालणं अवघड झालेलं आहे. आणि अशा अपयशी सरकारला यापुढे कारभार करता दिला तर महाराष्ट्र आज 100 वर्ष मागं गेल्याशिवाय राहणार नाही. माझी या ठिकाणी मी आज केंद्र सरकारला विनंती करतो आहे की सर्व पातळ्यावर कायदा सुव्यवस्था असो, अन्य सगळ्या व्यवस्थेमध्ये ढासळलेले सरकार आपण ताबडतोब बरखास्त करावं अशी मी केंद्र सरकारला मी आज आपल्या माध्यमातून विनंती करतोय. आता डीबीपी मार्ट आपल्या हातात. घर बसल्या किराणा माल खरेदी करा. आपल्या मोबाईल मध्ये आजच डाउनलोड करा गुगल प्ले स्टोर वरून डीबीपी मार्ट ऍप. ऑर्डर करा व घरपोच किराणा मिळवा. प्रशासनाला सहकार्य करू, कोरोनाला हद्दपार करू.